आणि यावर्षी पाऊस कमी पडला आहे आणि पाऊस कमी आहे, पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय झालं, पाऊस यावर्षी आहे, पाऊस उशिरा आला आहे तर उशिराच जाणार आहे, त्याच्यामुळं पाऊस देखील लेट जाणार आहे. आणि यावर्षी काय झालं, महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे, काही विभागामध्ये जास्त पाऊस झाला, फक्त आता फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडलेला आहे, पंढरपूर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये कमी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप कमी पाऊस आहे, पण याची सरासरी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये भरून काढणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी एक चांगली आनंदाची. पाऊस ज्या ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतात ना, त्यावर्षी सुरुवातीला पूर्व विदर्भात जास्त पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडतो, त्याच्यानंतर मराठवाड्यात पडतो आणि त्याच्यानंतर पाऊस तो काय होतो म्हणजे सप्टेंबरनंतर तो पाऊस पूर्वेकडून मग नंतर इकडे येऊ शकतो, त्याच्यामुळं यावर्षी पूर्वेकडून जास्त पाऊस पडायला आहे, पूर्वेकडून पाऊस आले. यावर्षी ना पाऊस तुम्हाला एक माहीत असं सांगतो की पाऊस आलेला 25 जूनला पाऊस आलेला आहे, तर 26 ऑक्टोबरला यावर्षी थंडी येणार आहे, म्हणजे आणि 26 ऑक्टोबरला थंडी आली म्हणजे सगळ्या कारखान्याला नियोजन करायचं, म्हणजे कारखाने 1-2 नोव्हेंबरच्या नंतर सुरू होणार आहे. तर चक्रीवादळ आतापर्यंत 2-3 जे लो प्रेशर तयार झाले त्यांची दिशा कशी होती, नागपूरकडून विदर्भातून जळगाव मार्गे डायरेक्ट गुजरात राजस्थान कडे गेले, पण याच्यानंतर कसं असतं की म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लो प्रेशर काय होतं, चक्रीवादळ बंगालची खाडी म्हणजे विशाखापट्टणमपासून ते चेन्नईपाशी तयार होत आहे आणि चेन्नई जवळचं जे चक्रीवादळ ते सरळ काय होतं लातूर मार्गे सरळ म्हणजे सोलापूरकडून इकडे येतं, त्याच्यामुळं प्रतीच्या पावसामध्ये हे तळे भरून जाणार आहेत. किती